हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय यावर आधारित सराव संच 1.4 यांचा अभ्यास केला होता. सदरील व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 हा पूर्णपणे पहिल्या धड्यावर आधारित आहे, त्यामुळे तो धडा पूर्णपणे समजणे आवश्यक आहे. आणि म्हणून समरूपता या पाठाचे सर्व व्हिडिओ तुम्ही आधी पाहून समजून घ्या आणि मग संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवण्यासाठी हाती घ्या. चला तर मग आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवूया. प्रश्न पहिला आहे, पुढील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. बहुपर्यायी प्रश्न इथं दिलेली आहेत, 4 पर्याय दिलेली आहेत, 4 पैकी तुम्हाला 1 पर्याय निवडायचा आहे. अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगतीत AB/QR बरोबर BC/PR बरोबर CA/PQ तर पुढील पैकी सत्यविधान कोणते? तुम्हाला सत्यविधान काय करायचं आहे, शोधायचं आहे. एकास एक संगती दिलेली आहे तुम्हाला. एकास एक संगती कशी दिलेली आहे? AB/QR म्हणजे A हा कोणाशी संगत आहे? A हा संगत आहे QC. AB/QR म्हणजे A हा कोणाशी संगत आहे? QC. आणि B हा कोणाशी संगत आहे? RC. BC/PR म्हणजे B हा कोणाशी संगत आहे? RC. आणि C हा कोणाशी संगत आहे? PC. ही एकास एक संगती आपल्याला या गणितात दिलेली आहे. आपल्याला ज्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्यानुसार आपण एकास एक संगती ठरवलेली आहे. आता या एकास एक संगतीनुसार कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपण पाहूया. आता प्रत्येक आपल्या पर्यायामध्ये त्रिकोण PQR आहे. आपण त्रिकोण PQRची एकास एक संगती समरूपतेची आपण ठरवूया. त्रिकोण PQR PC संगत काय आहे? C बिंदू आहे. RC संगत काय आहे? सॉरी, PC संगत C आहे. QC सोबत A आहे. CA RC सोबत B आहे, म्हणजे CAB ही असेल आपली समरूपतेच्या दोन समरूप असलेले दोन त्रिकोण असतील, जे की या एकास एक संगतीनुसार आहे. म्हणजेच त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण CAB, म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येतो? 2 हे आपलं करेक्ट उत्तर येईल, जे की आपल्याला दिलेल्या गणितातील दिलेल्या एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण काय असतील? समरूप असतील. आणि बाकीचे त्रिकोण मात्र ह्या एकास एक संगतीनुसार समरूप नाहीत. आणि म्हणून आता ते पाहू शकता, आपण चेक करू शकता, त्रिकोण PQR त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण ABC, जे की आपल्याला एकास एक संगती जी आपण ठरवलेली आहे, जी आपल्याला गणितात दिलेली आहे, त्या एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येणार नाहीत. त्यानंतर खालचे पण त्रिकोण आपण पाहू शकता, त्रिकोण PQR आणि त्रिकोण CBA. तर CBA आणि PQR ही पण एकास एक संगती आपली येणार नाही दिलेली. त्यानंतर BCA आणि PQR हे सुद्धा आपली एकास एक संगती दिलेल्या एकास एक संगतीनुसार हे सुद्धा दोन त्रिकोण समरूप येणार नाहीत. म्हणजे आपलं करेक्ट किंवा अचूक जो पर्याय आहे तो असणार आहे B. हा पर्याय आपला अचूक असणार आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे, जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप आहे कोण Q
कोण आर एकरूप आहे कोण ई, तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? आता इथं आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे. दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण डी ई एफ आणि त्रिकोण पी क्यू आर. तर या दोन त्रिकोणामध्ये कोण डी जो आहे, कोण डी हा कोण क्यूशी एकरूप आहे आणि कोण आर जो आहे तो कोण ई सी एकरूप आहे. म्हणजे आता इथं आपल्याला एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोण समोरूपादी ठरवून घ्यावे लागतील. कोण डी एकरूप आहे कोण क्यूशी आणि कोण आर एकरूप आहे कोण ई सी, म्हणजे आपली अशी एकाच एक संगती आहे. म्हणजेच आपल्याला एकाच एक संगती काय लिहिता येईल, त्रिकोण डी ई एफ समरूप आहे त्रिकोण क्यू आर पी. एकाच एक संगती म्हणजेच डी हा संगत आहे क्यूशी, ई हा संगत आहे आर सी आणि एफ हा संगत आहे पी सी. म्हणजेच डी ई एफ, डी ई एफ म्हणजेच क्यू आर पी, त्रिकोण डी ई एफ समरूप आहे त्रिकोण क्यू आर पी. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू या काय असतात, प्रमाणात असतात. मग आपण पाहूया आता ह्या संगत बाजू प्रमाणात कोणत्या आहेत आणि ज्या नाहीत ते आपलं काय असेल, असत्य विधान असेल. ई एफ पहिलं पर्याय आहे आपला, ई एफ छेद पी आर. ई एफशी संगत असणारी बाजू आहे पी आर, म्हणजे ही डावी बाजू बरोबर आहे. उजवी बाजू आहे डी एफ छेद पी क्यू, म्हणजेच ह्या दोन संगत बाजू आहेत ज्या की एकमेकांशी प्रमाणात आहेत, म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे असत्य शोधायचं आहे पण हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे डी ई छेद पी क्यू. डी ई आता ही बाजू जी आहे, या बाजूशी संगत असणारी जी बाजू आहे ती पी क्यू आर क्यू किंवा क्यू आर असेल. पण इथं काय दिलेलं आहे, डी ई छेद पी क्यू दिले. पी क्यू म्हणजे ही बाजू दिले जे की चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, क्यू आर किंवा आर क्यू पाहिजे होतं बरोबर ई एफ छेद आर पी. ई एफ छेद आर पी म्हणजे ही बाजू बरोबर आहे पण ही बाजू चुकीची आहे. म्हणून आपलं जे संगत बाजू प्रमाणात असतात हे जे आपण इथं अप्लाय करत आहोत ते इथं चुकीचं लिहिलेलं आहे, म्हणजे हे विधान असत्य आहे. त्यानंतर आपण दुसरे पण पर्याय चेक करूया, डी ई छेद क्यू आर. डी ई हे डी ईला बाजू संगत आहे, क्यू आर हे बरोबर आहे. दुसरी बाजू दिलेली आहे आपल्याला डी एफ, डी एफ छेद पी क्यू, म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. ई एफ छेद आर पी, ई एफ छेद आर पी बरोबर डी ई, डी ई छेद क्यू आर, म्हणजे ही सुद्धा बाजू आपली बरोबर आहे. तर असत्य विधान जे आहे ते नंबर दोनचं असत्य विधान आहे, जे की आपल्याला आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये कोण बी बरोबर कोण ई, कोण एफ बरोबर कोण सी आणि ए बी बरोबर 3DE, तर त्या दोन त्रिकोणाबाबत सत्य विधान कोणते? इथं आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ, आणि त्याविषयी आपल्याला काही माहिती दिलेली आहे. कोण बी जो आहे, कोण बी हा कोण ई सी एकरूप आहे, म्हणजे बरोबर आहे म्हणजे एकरूप आहे. आणि कोण एफ जो आहे, कोण एफ हा कोण सी सी बरोबर आहे, म्हणजे दोन हे दोन कोण एकरूप आहे. कोण बी एकरूप आहे कोण ई आणि कोण सी एकरूप आहे कोण एफ. म्हणजेच जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणाशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे काय असतील, समरूप असतील. कोणत्या कसोटीनुसार, को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे समजले की हे दोन त्रिकोण समरूप आहेत
कोणत्या कसोटीनुसार, तर को को कसोटीनुसार। आणि परत आपल्याला आणखी एक माहिती दिलेली आहे गणितामध्ये, ए बी बरोबर 3DE, म्हणजे ए बीची जी लांबी आहे ही ए बीची लांबी ही डीच्या तिप्पट आहे, म्हणजेच ह्या बाजू एकरूप नाहीत, म्हणजेच ह्या बाजू काय असल्या पाहिजे, दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणजे या बाजू कशात असल्या पाहिजे, प्रमाणात असल्या पाहिजे, आणि ते प्रमाण आहे 3/1 येईल, 3×1 येईल। आता या दोन गोष्टीवरून आपल्याला काय करायचं आहे, दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी सत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर पहिलं विधान आहे एकरूप नाहीत व समरूपही नाहीत। आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्या एकरूप आहेत असं आपल्याला कुठेही गणितामध्ये दिलेलं नाही, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला म्हणणं शक्य नाही, म्हणजे एकरूप नाहीत व समरूप नाहीत। एकरूप नाहीत हे करेक्ट आहे, पण समरूप नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं सत्यविधान नाही। त्यानंतर दुसरा पर्याय आहे समरूप आहेत पण एकरूप नाहीत। आता एकरूप असण्याचा प्रश्नच नाही, कारण इथं आपल्याला कुठेही दिलेलं नाही की बाजू एकरूप आहेत म्हणून, फक्त दोन कोण एकरूप आहेत, दोन कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतील, आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत हे विधान मात्र मला बरोबर वाटते। त्यानंतर तिसरं विधान पाहूया, एकरूप आहेत व समरूप आहेत, समरूपही आहेत, एकरूप आहेत हे शक्यच नाही, कारण एकरूप असण्यासाठी संगत बाजू या एकरूप पाहिजे, ज्या की आपल्याला इथं कशात दिलेल्या आहेत, एकरूपमध्ये नाही, एकरूप नाही आहेत तर त्या प्रमाणात आहेत हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे, 3/1 हे प्रमाण आहे दोन बाजूचं, त्याच्यामुळं हे एकरूप आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल। आणि समरूपही आहेत, आता हे समरूपही आहेत, समरूप आहेत पण ते एकरूप आहेत असं नाही, म्हणून हे सुद्धा आपलं चुकीचं आहे। त्यानंतर चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही विधान सत्य नाही, हे सुद्धा चुकीचं आहे, सत्य विधान आपण शोधलेलं आहे समरूप आहेत पण एकरूप नाहीत हे विधान आपलं सत्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्हीही समभुज त्रिकोण आहेत, समभुज त्रिकोण आहेत याचा अर्थ प्रत्येक बाजू म्हणजे संगत प्रत्येक बाजू ही एकरूप आहे, आणि जे कोण आहेत ते कोणसुद्धा काय असणार आहेत, 60° असणार आहेत, कारण समरूप समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोण हा किती अंशाचा असतो, 60° असतो, म्हणजे ए हा कोण 60° असला तर डी हा कोणसुद्धा 60° असणार आहे, बी हा कोण 60° असेल तर ई हा कोणसुद्धा 60° असणार आहे, आणि हा सुद्धा कोण 60° असेल तर हा सुद्धा कोण किती असेल, 60° असेल, म्हणजे प्रत्येक कोण काय आहे, 60° आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणता येतील, हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत असं आपल्याला सांगता येईल, म्हणजे त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF। आणि आपल्याला काय दिलेलं आहे गणितामध्ये, एरियाचं त्याचे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर दिलेलं आहे आपल्याला 1/2 दिलेलं आहे, 1/2 म्हणजे 1/2, म्हणजे इथं आपल्याला काय लागू करता येतो, दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे आपल्याला लागू करता येईल समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचे प्रमेय, म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय आपल्याला इथे लागू करता येईल। आणि प्रमेय काय सांगतो, तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते, म्हणजे ABचा वर्ग छेद, तर ABला संगत असणारी बाजू कोणती आहे, इथं DE आहे, म्हणजे DEचा वर्ग। आता एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF आपल्याला दिलेला आहे 1/2, आपल्याला AB दिलेला आहे 4, ABचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग छेद DEचा वर्ग, आपल्याला DEची लांबी काढायचा आहे, आपण तिरकस गुणाकार करूया, DE वर्ग
बरोबर 2 × 4 चा वर्ग। आपल्याला DE ची लांबी काढायचं आहे, म्हणून आपण काय करूया, वर्गमूळ काढूया, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून DE चा वर्गचं वर्गमूळ येईल DE, 2 चं वर्गमूळ येईल वर्गमूळात 2 × 4 वर्गचं वर्गमूळ येईल 4, म्हणजेच DE बरोबर येईल 4 × 2। हे आपलं पर्याय क्रमांक 4, म्हणजे डी हा आपला पर्याय क्रमांक येईल। अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, आकृतीमध्ये रेख XY समांतर आहे रेख BC, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे। आता XY समांतर आहे BC, या दोन रेषा समांतर आहेत, तर हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण AXY आणि त्रिकोण ABC, हे दोन त्रिकोण काय असतील, समरूप असतील। आणि आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा ह्या काय असतात, प्रमाणात असतात। आणि मग तो जो ती गोष्ट आपण काय करूया, इथे लागू करूया, कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे। AB छेद AC, आता हे ABC त्रिकोणामध्ये AB छेद AC शी संगत असलेली जी भुजा आहे AX छेद AY, म्हणजे हे जे आहे पहिलं विधान मला सत्य आहे असं वाटते। त्यानंतर दुसरे विधान आपण चेक करूया, AX छेद XB बरोबर AY छेद AC, हे करेक्ट नाही आहे। प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जरी आपण लागू केला तरी तर काय पाहिजे होतं, YC पाहिजे होतं, AX छेद XB बरोबर AY छेद YC पाहिजे होतं, म्हणजे हे उदाहरण काय आहे, असत्य आहे। त्यानंतर AX छेद YC बरोबर AY छेद XB हे सुद्धा आपल्याला इथे असत्यच आहे, कारण कुठल्याही गुणधर्मानुसार हे आपल्याला लिहिता येत नाही। त्यानंतर चौथा जो पर्याय आहे तो आहे AB छेद YC बरोबर AC छेद XB, हे सुद्धा आपल्याला लिहिता येत नाही, म्हणजे सत्य विधान कोणता आहे, AB छेद AC बरोबर AX छेद AY, हे आपण इथं कशाहून लिहिलं, हे म्हणजे कशाहून करेक्ट आहे सांगितलं आपण, हे समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा, आणि त्या संगत भुजाला आपण एकांतर जर क्रिया केली तर ते येणारं उत्तर हे आपलं असणार आहे, म्हणून हे विधान सत्य आहे। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्रिकोण ABC मध्ये BDC हे एक रेषीय बिंदू आहेत, BDC हे एका रेषेत असलेले बिंदू आहेत, BD दिलेला आहे आपल्याला 7, म्हणजे BD ची लांबी दिलेली आहे 7, BC ची लांबी दिलेली आहे 20, तर पुढील गुणोत्तरे काढा, म्हणजे काही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे आपल्याला इथे काढायची आहेत। तर BD 7 दिलेला आहे, BC आपल्याला 20 दिलेला आहे, तर आपल्याला DC काढता येईल। आता DC जो आहे तो कसा काढता येईल, BC बरोबर BD अधिक DC, BC किती आहे 7 आहे, BC आपल्याला 20 दिलेला आहे, BD दिलेला आहे 7, आणि DC आपल्याला काढायचं आहे, हे 7 इकडं आणा, 20 वजा 7 बरोबर DC, 20 वजा 7 म्हणजे 13 येईल, 13 बरोबर DC, म्हणजे DC ची लांबी किती आली, 13 आली। आपल्याला या माहितीवरून काय काढायचं आहे, एरिया ऑफ त्रिकोण ABD छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC काढायचं आहे, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABD या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणाशी काढायचं आहे, ADC शी काढायचं आहे। तर इथं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, त्रिकोण ABC पाहिला तर आपल्या लक्षात येईल A हा जो आहे दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक शिरोबिंदू आहे, आता या सामायिक त्यामधून जर आपण असा लंब टाकला AM हा लंब टाकला तर AM जी आहे ती त्रिकोण ABD साठी उंची होईल, आणि त्रिकोण ADC साठी सुद्धा ती उंची होईल।
तर अशा पद्धतीनं उंची काय आहे दोन त्रिकोणासाठी, समान आहे, म्हणजे समान उंचीची हे दोन त्रिकोणे आहेत, त्यामुळं आपल्याला लिहिता येईल त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए डी सी ही दोन समान उंचीची, समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि आपण शिकलेलं आहे जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात आणि त्यालाच आपल्याला इथं लागू करायचं आहे, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी बरोबर. आता पाया काय आहे, ए बी डीसाठी पाया आहे बी डी आणि ए डी सीसाठी पाया आहे डी सी, म्हणजेच बी डी छेद डी सी. हे कशाहून लिहिलं आपण, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची जी गुणोत्तरे आहेत जर समान उंची असेल तर ते पायाच्या प्रमाणात असतात, या स्टेटमेंटवरून आपण इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, स्टेटमेंट लिहायचं आहे, विधान लिहायचं आहे, कोणत्या विधानावरून आपण हे लिहिलं ते विधान इथं लिहायचं आहे. आता आपण काय करूया, किमती ठेवून टाकूया, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी बरोबर बी डी किती दिलेला आहे 7 आणि डी सी आपण काढलेला आहे 13, म्हणजे 7/13 हे काय येईल, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल. त्याच प्रॉब्लेममधील दुसरं गुणोत्तर आहे, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. आता ए बी डी हा छोटा त्रिकोण आहे ए बी डी आणि ए बी सी म्हणजे हा मोठा त्रिकोण आहे ए बी सी. आता या दोन त्रिकोणामध्ये ए हा काय आहे, कॉमन शिरोबिंदू आहे, म्हणजे सामायिक शिरोबिंदू आहे आणि त्या सामायिक शिरोबिंदूमधून काढलेली जी उंची आहे ते दोन्ही त्रिकोणासाठी काय असणार आहे, समान असणार आहे, कारण बी डी सी हे तीन काय आहेत, एकरेषीय बिंदू आहेत, त्यामुळं जी उंची असणार आहे दोन्ही त्रिकोणाची समान असणार आहे आणि म्हणून आपण हे दोनसुद्धा त्रिकोण काय आहेत, समान उंचीचे आहेत आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, समान उंचीचे असल्यामुळे कोणाच्या प्रमाणात असतील, पायाच्या प्रमाणात असतील, ए बी डीसाठी पाया आहे बी डी आणि ए बी सीसाठी पाया आहे बी सी, त्रिकोण ए बी सीसाठी पाया काय आहे बी सी आहे. कशाहून लिहिलं ते विधान आपल्याला लिहायचं आहे, इथं समान उंची असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, हे विधान आपल्याला इथं पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आपण काय करूया, आता किमती ठेवून देऊया, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर बी डी किती आहे 7 आहे, बी सी किती आहे, बी सी तुम्हाला दिलेला आहे 20, म्हणजे 7/20 हे काय येईल, गुणोत्तर येईल. नेक्स्ट गुणोत्तर आहे एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. आता ए डी सी, ए डी सी हा त्रिकोण आणि ए बी सी हा मोठा त्रिकोण, ह्या दोन त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला बी डी सी हे एक रेषीय बिंदू आहेत, म्हणजे त्यांचा जो पाया आहे एका त्रिकोणाचा पाया डी सी आहे, म्हणजे ए डी सीचा पाया, त्रिकोण ए डी सीचा पाया जो आहे तो डी सी आहे, त्रिकोण ए बी सीचा जो पाया आहे तो काय आहे बी सी आहे, म्हणजेच पाया वेगळा आहे पण उंची मात्र समान आहे, कारण सामायिक शिरोबिंदूमधनं आपण काय केलेली आहे, उंची काढलेली आहे, त्यामुळं दोन्ही त्रिकोणासाठी उंची काय येईल, समान येईल, समान उंचीचे दोन त्रिकोणे आहेत, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल जर उंची दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी ची जी पाया आहे तो काय आहे डी सी आहे आणि ए बी सीचा जो पाया आहे तो काय आहे
बी सी आहे. तिथं आपल्याला विधान लिहायचं आहे समान उंचीच्या समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरे ही त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. किमती ठेवून टाकूया. एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर डी सी दिलेला आहे आपल्याला 13 आणि बी सी दिलेला आहे 20 म्हणजे 13/20 हे काय येईल गुणोत्तर ए. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2/3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल. आता इथं आपल्याला दोन त्रिकोण दिलेली आहेत एक लहान आहे एक मोठा आहे पण उंची मात्र दोन्हीची काय आहे समान आहे. तर आपण काय करूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिलेले आहे 2/3. आपण काय करूया समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काय करूया A1 गृहीत धरूया मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण A2 गृहीत धरूया. लहान त्रिकोणाचा पाया B1 मोठ्या त्रिकोणाचा पाया आपण B2 गृहीत धरूया. आपल्याला काय दिलेली आहेत समान उंचीची ही दोन त्रिकोणे दिलेली आहेत समान उंचीची आहेत त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे हे संगत पायाच्या प्रमाणात असतात. आणि म्हणून मला लिहिता येईल A1/A2 बरोबर लिहिता येईल मला B1/B2. आता A1/A2 दिलेला आहे मला 2/3 बरोबर B1 मला दिलेला आहे 6. B1 किती दिलेला आहे 6 दिलेला आहे मी तर 6 लिहील आणि मला B2 काय करायचं आहे काढायचं आहे मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे B2. मग आता आपण काय करूया इथं तिरकस गुणाकार करूया B2 × 2 = 3 × 6 B2 = 3 × 6/2 3 × 3 = 6 3 × 3 = 9 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा जो संगत पाया असेल त्याची जी लांबी आहे ती किती आलेली आहे 9 सेमी आलेली आहे. आपल्याला एकक लिहिणं इथं आवश्यक आहे एकक दिलेलं आहे त्यामुळे एकक लिहावं लागेल. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती आला 9 सेमी आलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आकृतीत कोण ए बी सी बरोबर आहे कोण डी सी बी बरोबर आहे 90° AB = 6 DC = 8 दिलेला आहे. तर आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर ए बी सी कोण ए बी सी आणि कोण डी सी बी बरोबर 90° आहे म्हणजे कोण ए बी सी आणि कोण डी सी बी हे 90° कोण आहेत. त्यानंतर ए बी दिलेला आहे आपल्याला 6 आणि डी सी दिलेला आहे 8. आता बी सी जो आहे तो बी सी दोन्ही त्रिकोणासाठी कॉमन आहे आणि बी सी हा काय दिसतो आहे पाया दिसत आहे. बी आणि सी हे दोन्ही शिरोबिंदू दोन्ही त्रिकोणासाठी काय आहेत सामायिक आहेत आणि म्हणून पाया काय असणार आहे इथं समान असणार आहे म्हणजे समान पाया असलेली इथे
आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीसीबी दिसत आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीसीबी चा पाया जो आहे पाया बीसी समान आहे आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळाची गुणोत्तरे जी आहेत त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे ही त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून मला लिहिता येईल एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी बरोबर पाया समान आहे म्हणजे उंचीच्या प्रमाणात असतील. ए बी सीची उंची आहे ए बी आणि बी सी डी सी बीची उंची आहे डी सी. हे कशावरून लिहिलं आपण? इथं आपल्याला स्टेट विधान लिहायचं आहे पाया समान असेल तर त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे विधान आपल्याला इथं लिहायचं आहे. तुम्हाला इथं विधान पूर्ण लिहायचं आहे. आता काय करूया आपण? किमती ठेवून टाकूया. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी बरोबर ए बी दिलेला आहे 6 डी सी दिलेला आहे 8. आपल्याला इथं सिम्प्लिफाय करता येतं. बेत्रिक 6 बेचौक 8 म्हणजे 3/4 हे आपलं काय असेल? उत्तर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आकृतीत पी एम बरोबर 10 सेमी दिलेलं आहे. पी एमची उंची दिलेली आहे. पी एम बरोबर 10 सेमी दिलेला आहे. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस पी क्यू यस याचा जो एरिया दिलेला आहे तो 100 चौरस सेमी दिलेला आहे. आणि एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर यस याचा जो एरिया दिलेला आहे तो 110 चौरस सेमी दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? एन आर काढायचं आहे. आता त्रिकोण पी क्यू एस आणि त्रिकोण क्यू आर यस या दोन त्रिकोणाला पाहिल्यानंतर लक्षात येतं की क्यू आणि यस हे जे दोन पॉईंट आहेत हे जे दोन शिरोबिंदू आहेत हे दोन शिरोबिंदू कॉमन आहेत म्हणजे पाया काय असणार आहे? समान असणार आहे. म्हणजे दोन त्रिकोणासाठी पाया समान आहे. म्हणजे क्यू एस हा जो पाया आहे क्यू एस पाया त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण क्यू आर एस साठी समान आहे. आता पाया समान आहे म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस छेद एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर एस पाया समान आहे म्हणजे उंचीच्या प्रमाणामध्ये क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल. उंची आहे पी एम पी क्यू एसची उंची आहे पी एम त्रिकोण पी क्यू एसची उंची पी एम आहे त्रिकोण क्यू आर एसची उंची आहे एन आर. इथं आपल्याला विधान लिहायचं आहे समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे इथं आपल्याला विधान पूर्ण लिहायचं आहे. आता आपण काय करूया? किमती ठेवून टाकून देऊया. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस दिलेला आहे आपल्याला 100 आणि एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर एस दिलेला आहे 110. पी एम दिलेला आहे आपल्याला 10 आणि एन आर आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. तर इथे हा 10 कटतो हा 10 कटतो. आपण काय करूया? आता तिरकस गुणाकार करूया. 10 × NR बरोबर 10 × 11 एन आर बरोबर 10 × 11/10. आता हे गुणाकारातले 10 इकडे जाऊन भागाकारात जातील. हे 10 हे 10 काय होतील? कटतील. म्हणजे एन आर बरोबर येईल 11 सेमी. एन आर बरोबर काय येईल? 11 सेमी. अशा पद्धतीने आपण एकूण टोटल जे एक्झाम्पल आहेत ते 5 पूर्ण केलेले आहेत. आपण नेक्स्ट भागामध्ये आपण उर्वरित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.